मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, आपल्याकरता एक ब्रेकिंग न्यूज, आताची ब्रेकिंग न्यूज आणलेली आहे. राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतन संदर्भात महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित झालेले आहे. नेमके काय या परिपत्रकात सांगितलेले आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेणारच आहोत. तत्पूर्वी माझी नेहमीप्रमाणे विनंती राहील, व्हिडिओला आताच एक लाईक करून घ्या, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा आता सबस्क्राईब करून टाका. चला तर पाहूया सविस्तर. राज्य कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन विहित कालावधीमध्ये होत नसल्याची बाब शासनाच्या लक्षात आली असता कर्मचाऱ्यांचे वेतन विहित कालावधीमध्ये होण्याबाबत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक दिनांक 26 मे 2022 रोजी निर्गमित झाला आहे. सदर परिपत्रक योग्य त्या कार्यवाहीसाठी राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर करण्यात आले आहे. राज्याचे प्रधान सचिव वित्त विभाग यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 5/5/2022 रोजी शालेय विभागातील वरिष्ठांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये राज्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांचे मासिक वेतन विहित कालावधीमध्ये होण्यास येणाऱ्या अडचणीबाबत चर्चा करण्यात आली. शिक्षकांचे वेतन मुख्याध्यापक ते गट विकास अधिकारी या दरम्यान अनेक स्तरावर वेतन बिल तपासले जाते, त्यामुळे शिक्षकांचे वेतन विहित कालावधीमध्ये अदा होऊ शकत नाही. शिवाय वेतन बिलामध्ये काही त्रुटी आढळून आल्यास सदर वेतन बिल परत त्या स्तरावरून तपासले जाते. यामुळे शिक्षकांच्या बँक खात्यात वेतन जमा होण्यास विलंब होते. म्हणून यापुढे शिक्षकांचे वेतन ZPFM प्रणालीद्वारे शिक्षकांच्या थेट बँक खात्यात जमा करण्याबाबत योग्य ती कार्यवाही मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांच्याकडून करण्यात येणार आहे. आणि याबाबतचा जो सविस्तर परिपत्रक आहे तो पुढील प्रमाणे आपण पाहत आहोत. इथं 5 दिनांक 26 तारखेचा हा पत्र आहे, 26 मे 2022 विषय सुद्धा दिलेला आहे. जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांचे मासिक वेतन करण्याबाबतचा असा हा पत्र दिलेला आहे आपल्याला. त्यानंतर वेतन शालेय शालार्थ प्रणालीमधून विहित कालावधीमध्ये अदा करण्यासाठी सुद्धा वेळापत्रक जारी करण्यात आलेले आहे. त्याबद्दलचे वेळापत्रक सुद्धा आपण इथं दाखवत आहोत. त्या वेळापत्रकामध्ये तारखा दिलेल्या आहे, दरमहा 7 तारखेपर्यंत शाळांनी DDO2 कडे ऑनलाईन वेतन देयक सादर करणे हे दिलेलं आहे. पूर्ण याच्यामध्ये वेळापत्रक DDO2 देयके कॉम्प्लिटन्स करणे दरमहा 10 तारखेपर्यंत, या प्रकारे हा वेळापत्रक सुद्धा तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर मिळून जाईल. ही आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवारासुद्धा शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.